डॉक्टर विनोद तावरे हे मंत्र्यांच्या जवळचे असल्याने त्यांना पद मिळाले आहे, त्यामुळे तुमच्यावर दबाव आला तरी तुम्ही दबावाला पळी पडू नका असं ससून रुग्णालयाच्या डीन यांना सांगितलं असल्याचं काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितलंय. आमदार धंगेकर यांनी डीनची भेट घेत या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. ससूनच्या गेल्या 5 वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढा अशी मागणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच संपूर्ण प्रकरणामुळे ससूनची प्रतिमा काही प्रमाणात डागाळली, याची संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. पुणे हिट अँड रन प्रकरणी ससूनमधील 2 डॉक्टरांच्या ब्लड सॅम्पलमध्ये अदलाबदल केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. यानंतर आता विरोधकांकडून या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. जागावाटप असेल किंवा विधानसभेच्या जागावाटपासंदर्भातील मागणी असेल, ही मागणी चॅनलच्या माध्यमातून कधीही होत नाही, मात्र यातून काही कारण नसताना अडचणी आणि समस्या निर्माण होतात असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिलंय. पुणे हिट अँड रन प्रकरणी चौकशी करणारे किती स्वच्छ आहेत असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. तसेच आमदार सुनील टिंगरे यांचा अपघाताशी संबंध काय, ते पोलीस ठाण्यात का जाऊन बसले होते असंही अंबादास दानवे यांनी म्हटलंय. या प्रकरणी त्यांनी तपास करण्याची मागणी केली आहे. पुणे अपघात प्रकरणी चौकशीसाठी नेमलेली समिती मंजूर नसल्याचं म्हणत अंबादास दानवे यांनी ट्विट केलंय. जे लोक गांजा पिऊन अग्रलेख लिहितात त्यांच्याबद्दल मला विचारू नका असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवलाय. ते सध्या लंडनमध्ये आहेत, त्यांनी तिथे मानसोपचार तज्ञ असतील त्यांच्याकडून उपचार घ्यावेत असंही फडणवीस यांनी म्हटलंय. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते.